म्हाडा आणि आरएसएस प्रकल्पांचा आढावा. रखडलेल्या 68 प्रकल्पांवर चर्चा झाली. धारावीच्या पुनर्विकासाचा टेंडर पुढील आठवड्यात काढणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. केंद्राकडून पीएफआयवर 5 वर्षांसाठी बंदी. पीएफआय व्यतिरिक्त 9 संलग्न संस्थांवरही कारवाई. पीएफआय सायलेंट किलर. बंदीनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. देशात गैरकृत्य करण्यासाठी या संघटनेने तयार केली आर्थिक यंत्रणा. विदर्भवाद्यांकडून ठिकठिकाणी नागपूर करार होळी आंदोलन. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी. तहसील कार्यालयासमोर नागपूर कराराची होळी. दसरा मेळाव्यात आवाज कोणाचा. दसरा मेळाव्याला दोन्ही गटांकडून गर्दी खेचण्याची जय्यत तयारी सुरू. उत्सवांची धून पाहून त्यांच्या पोटात मळमळ मघ्यानं धवतीयो. शेलारांची उद्धव गटाला खोचक टीका. मराठा क्रांती मोर्चाचे सभासद मातोश्रीवर. उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट. मराठा समाजाच्या सुरू असलेल्या चळवळी संदर्भात चर्चा. माझ्या वक्तव्याचा विपर्यास. अडचणीत आल्यानंतर पंकजा यांचं स्पष्टीकरण. मनात आणले तर मोदी मला संपू शकत नाही. विधानामुळे पंकजा मुंडे वादात. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा काही सुटेना. अशोक गेहलोत दिल्ली दौऱ्यावर. गेहलोत आणि सचिन पायलट घेणार सोनिया गांधींची भेट.